बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे 21 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव जल्लोषात पार पडला. स्थानिक जिल्हा परिषद कन्याशाळेमध्ये आयोजित या उत्सवासाठी प्रमुख वक्ता म्हणून तालुका संघचालक ॲडव्होकेट गिरीश माळपांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सोनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप वडोदे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गावातून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये एकनाथ राऊत, अरविंद चांदूरकर, विनोद राठोड, प्रकाश बोदळे, सुधीर लव्हाळे, शुभम खंडेलवाल, मुकुंद देशपांडे यांनी सहभाग घेतला. पथसंचलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. MCA न्यूज मराठीकरिता कैलास खोटे. Come on.